नमस्ते, मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्वंदाच्या फुलांचा आकार जर लहान झालेला असेल किंवा लहान आकारामध्ये फुलं येत असतील तर त्यासाठी कोणकोणती 10 कारणं कारणीभूत आहेत याविषयी आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी काय करायचं आहे हे सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या रोपाला ॲफिडचा अटॅक झाला होता त्यामुळं मी राख वापरलेली आहे, लाकडाची किंवा गौरीची. कोणतीही राख तुम्ही अशा प्रकारे ॲफिडसाठी वापरू शकता. सगळ्यात आधी माझ्याकडे किती प्रकारच्या जास्वंदी आहेत हे दाखवते तुम्हाला. हे पहिलं ऑरेंज कलरची जास्वंदी आहे, हे डबल पेटल पिवळ्या रंगाच्या जास्वंदीचं रोप आहे. इथं जांभळ्या रंगाची जास्वंदी आहे, ही आहे गुलाबी रंगाची जास्वंद आणि ही आहे पांढऱ्या रंगाची जास्वंद. त्यानंतर ही मी अगदीच नवीनच जास्वंद घेतलेली आहे, गुलाबी हायब्रिड जातीची आणि ही आहे बिस्किट रंगाची जास्वंदी. इतक्या प्रकारची जास्वंदी माझ्याकडे आहेत आणि आता हिवाळा सुरू आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जास्वंदीची जर सीझन नसेल रोपांचा आणि तुम्ही जर रोपावरती फुलं घेत असताल तर त्यांचा आकार लहान होत असतो, कारण हायब्रिड प्रकारची जास्वंद आता या येणाऱ्या हिवाळ्यामध्ये म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये डॉर्मन्सीमध्ये जात असतं. जी काही गावठी जास्वंद असतात ती तर हिवाळा सुरू झाल्यापासूनच हळूहळू डॉर्मन्सीमध्ये जायला लागतात, फुलांचा आकारसुद्धा कमी होतो आणि संख्यासुद्धा कमी होते. त्यामुळे जर सीझन नसताना तुम्ही फुलं घेत असताल तर त्यांचा आकार लहान असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमच्या रोपाला नायट्रोजनयुक्त खतं देत असाल तर, म्हणजे सतत जर शेणखत किंवा जर केमिकलयुक्त वापरत असाल तर NPK वगैरे जर जास्त प्रमाणामध्ये देत असाल तर रोपाला फक्त पानं येतात, त्यांचा फुलांचा आकार लहान होत असतो. कारण फुलं येण्यासाठी पोटॅशियम आणि फॉस्फरसची गरज असते आणि नायट्रोजनवाली जर तुम्ही खतं सतत देत राहिलात तर मात्र फुलांचा आकारही लहान होईल आणि संख्यासुद्धा कमी होईल. जर तुमचं रोप लहान आकारांच्या फुलांचंच असेल तरीसुद्धा लहान आकारांचेच फुलं येणार. म्हणजे मोठ्या आकाराचं जर रोप असेल, ही माझी गुलाबी जास्वंद खूप छोट्या आकाराची फुलं येतात याला आणि याला कितीही प्रयत्न केला तरीही मोठ्या आकाराची फुलं येणार नाही आहेत, कारण हे लहान आकाराच्या फुलांचंच रोप आहे. आता हिवाळ्यामध्ये आपण रोपांना खूप कमी पाणी देत असतो आणि जर तुमच्या रोपाची माती जर वारंवार कोरडी होत असेल किंवा खूप जास्त पाणी दिल्यामुळे सतत ओली राहत असेल तरीसुद्धा फुलांचा आकार लहान होतो. कारण मग जास्वंदीचं रोप हे पाणी कमी दिल्यामुळं म्हणा किंवा पाणी जास्त दिल्यामुळं म्हणा त्याची मुळं ही स्ट्रेसमध्ये येतात. मग मुळं ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात, स्वतःला व्यवस्थित वातावरणामध्ये सेट ठेवण्याचा किंवा जगण्याचा प्रयत्न करत असतात. मग ती फुलांकडे जास्त लक्ष देत नाही. मग अशा वेळी जर माती वारंवार ओली किंवा कोरडी पडत असेल तरीसुद्धा फुलांचा आकार लहान होतो. जास्वंदीची माती कायम थोडीशी ओलसर असली पाहिजे पण एकदम पचपचित ओली नसली पाहिजे असं पाणी आपण याला द्यायचं आहे. त्याचप्रकारे जर एकाच वेळी एका फांदीवरती खूप फुलं आलेली असतील तरीसुद्धा आपल्या येणाऱ्या फुलांचा आकार हा लहान होतो. कारण म्हणजे काही झाडांनी बनवलेलं जेवण असतं ते डिवाईड होत असतं, सगळ्या फुलांना समानरित्या मिळत असतं. मग या ज्या सगळ्या जास्त प्रमाणामध्ये असणाऱ्या कळ्या असतील तर त्या सगळ्या थोडं ते जेवण घेत असतात आणि त्यामुळं त्यांचा आकार लहान होत असतो. जर तुम्हाला मोठ्या आकाराचं फूल पाहिजे असेल तर तुम्ही काही कळ्या ह्या स्वतःहून काढून टाकत जा, जेणेकरून जे काही अन्न आहे ते योग्यरित्या डिवाईड होईल आणि जे एक फूल तुम्ही ठेवलेलं आहे किंवा जी मोजकीच फुलं ठेवलेली आहे त्यांचा आकार मोठा होईल. जर तुमच्याकडे उन्हाचं प्रमाण खूपच कमी असेल, म्हणजे जास्वंदाला दिवसभराचं ऊन आवडत असतं, कुठल्याही फुलझाडाला जितकं जास्त ऊन देणार तितकी त्याच्यावरती जास्त फुलं येत असतात. जसं माझ्याकडे उन्हाचं प्रमाण कमी आहे त्यामुळं फुलांची संख्यासुद्धा कमी असते, तसंच तुमच्याकडे जर उन्हाचं प्रमाण कमी असेल तरीसुद्धा फुलं खूप कमी प्रमाणामध्ये आणि लहान आकारामध्ये येत असतात. त्यामुळं जितकं जास्तीत जास्त ऊन मिळेल अशा जागेवर तुम्ही जास्वंदीची रोपं
ठेवायचे आहेत. आता ही जी काही मी 5-6 कारणं सांगितली, ही कारणं नसतील आणि तरीसुद्धा जर तुमच्या रोपाचं फूल लहान येत असेल तर रोपांच्या पानांच्या मागे तुम्ही पहा काही किडे वगैरे झालेले आहेत का, कळ्यांवरती पहा काही ॲफिड वगैरे लागलेलं आहे का. कारण ही जी कीड असते ना ती अशी पानांच्या मागच्या बाजूला किंवा कळ्या जिथं असतात तिथं बसते. हा भाग कसा सेन्सिटिव्ह असतो रोपाचा आणि इथून रस जर शोषत असतील ही हे किडे तर मात्र आपल्या झाडाच्या फुलामध्ये किंवा झाडाच्या फुलाच्या आकारामध्ये फरक पडत असतो. त्यामुळं अशी जर कीड लागली असेल तर वेळोवेळी तुम्हाला कीटकनाशकाचा फवारा करणं आवश्यक आहे. तुम्ही जर फक्त ऑर्गॅनिक वापरत असाल तर नीम ऑइल किंवा गोमूत्र यांचा फवारा करू शकता. जर तुम्हाला बायो ऑर्गॅनिक वापरायचं असेल तर तुम्ही एक्झॉडस किंवा मेटलार प्लस अशी मी सांगितलेली आहेत औषधं ती वापरू शकता. किंवा जर तुम्हाला केमिकल वापरायचं असेल तर तुम्ही कॉन्फिडर सारखं एखादं केमिकल कीटकनाशक सुद्धा आपल्या रोपावरती रेग्युलर फवारू शकता. या व्यतिरिक्त जर कायमच तुमच्या रोपाचा आकार लहान येत असेल, सीझन असूनही फुलं येत नसतील, तर तुमच्या रोपाला रिपॉटिंगची आवश्यकता आहे. जर कुंडी लहान पडत असेल मुळं वाढण्यासाठी, जितकी मुळं वाढतील तितकी आपली झाडाचं पोषण होत असतं आणि मुळं वाढण्यासाठी जर जागा राहिली नाही तरीसुद्धा फुलांचा आकार लहान होतो. पण झाडाची रिपॉटिंग मात्र तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये करणं आवश्यक असतं. जर तुमच्या लक्षात येत नसेल की मुळं इतकी वाढलेली आहेत हे कसं कळणार बाबा मातीतून बाहेर आल्याशिवाय, तर जेव्हा आपण दर 15 दिवसांनी आपल्या रोपाची माती खुरपत असतो तेव्हा जर खुरपताना वरती मुळं लागली तर तुम्ही समजून घ्यायचं की तुमच्या रोपाच्या मुळांची संख्या खूप झालेली आहे, त्याला कुंडी लहान पडतीये. मग तुम्ही आत्ता हा हिवाळा संपू द्या, त्यानंतर फेब्रुवारीमध्ये तुमच्या रोपाची पुन्हा रिपॉटिंग करू शकता. मुळं कट करून त्याच कुंडीमध्ये लावू शकता किंवा मग आहे त्या आकाराच्या पेक्षा 1 इंच मोठ्या कुंडीमध्ये तुम्ही तुमच्या रोपाला रिपॉट करायचं आहे. जसं की मी सांगितलं 15 दिवसातून एकदा आपल्या रोपाला खुरपणी करणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळं मातीमध्ये ऑक्सिजनचा संचार होतो आणि मुळांना ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळं मुळं ताजीतवानी होतात. जास्वंदाची सुकलेली फुलं वेळोवेळी काढून टाकायची आणि फक्त वरची पाकळीच नाही काढायची तर हा जो खालचा दांडा असतो त्याच्यासहित काढायचं, नाहीतर इथं असे सीडपॉड बनले जातात आणि आपल्या रोपाची सगळी शक्ती या सीडपॉडमध्ये किंवा बिया बनवण्यामध्ये जाते, ज्यामुळं सुद्धा जी काही फुलं आहेत रोपावरती त्यांना एनर्जी कमी पडते. या सीडपॉडमुळं बिया जरी बनल्या तरी बियांपासून जास्वंदीची रोपांची लागण होणं खूप अवघड काम असतं आणि 100%तला 1%सुद्धा हे सक्सेस होत नाही. त्यामुळं असे सीडपॉड बनवून आपल्या फुलांचा आकार लहान करण्यापेक्षा दांड्यासहित तुम्ही जर फूल काढून टाकलं तर उरलेली जी फुलं आहेत ती व्यवस्थित मोठ्या आकाराची होतील. जास्वंदीचं रोप हे हेवी फीडर असतं, त्यामुळं दर 15 दिवसांनी या रोपाच्या मातीमध्ये बोन मील म्हणा, रॉक फॉस्फेट म्हणा, हे मिसळणं आवश्यक असतं. शिवाय दर महिन्याला थोडं का होईना कंपोस्ट देणं गरजेचं असतं. डिसेंबर जानेवारीमध्ये आपली रोपं सगळी डॉर्मन्सीमध्ये जात असतात, त्यावेळी काही त्यांना जास्त खाऊची गरज नसते. पण हे 2 महिने वगळता तुम्ही एरवी जास्वंदीच्या मातीमध्ये कायम वर्मी कंपोस्ट म्हणा, बोन मील म्हणा, रॉक फॉस्फेट म्हणा यांच्यासारखी खतं मिसळायचीच आहेत. दर 15 दिवसाला मिसळायची आणि लिक्विड खतसुद्धा द्यायचं आहे. आता लिक्विड खतामध्ये तुम्ही काय देऊ शकता, तर हिवाळ्याचे दिवस आहेत आणि तुमच्याकडे जर छान ऊन पडत असेल तर तुम्ही सरकी पेंट देऊ शकता, किचन वेस्ट लिक्विड देऊ शकता, किंवा मग केळ्यांच्या साली भिजत घालायच्या आणि त्यांचं पाणीसुद्धा तुम्ही तुमच्या जास्वंदीच्या रोपांना किंवा फुलं येणाऱ्या सगळ्या रोपांना देऊ शकता. हिवाळ्यामध्ये कंपोस्ट किंवा बोनमील यांचं प्रमाण जरी तुम्ही थोडं कमी ठेवलं तरी चालेल, पण लिक्विड खतं मात्र दर 15 दिवसांनी देणं मात्र गरजेचं असतं. कारण लिक्विड खतं ही आपल्या रोपावरती सलाईनचं काम करत असतात आणि वेळोवेळी जर त्यांना ती मिळत राहिली तर आपलं रोप असं ताजंतवानं राहतं. जी काही कीड असते किंवा बाह्य अटॅक असतो यांच्यापासून रोप स्वतःला वाचवत राहतं, हळूहळू स्वतःची वाढसुद्धा करत राहतं आणि हिवाळ्यातल्या दिवसांमध्ये थोडी बहुत फुलंसुद्धा देऊ शकतं. तर कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि माझी बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्ते.